गया तुम्हें त्रास नहीं होते पार कुठलेही खोलीत शिरताना दरवाजा नॉक करून यावं हे कळत नाही का तुला गावंढळ कुठली कशाला आली असतो इथं असं काय करताय तुम्हाला भेटायला आली आहे मी नीता आहे इथं माझ्याजवळ तुझी काही गरज नाही कळलं चल निघ मला भेटायला आलीस त्यापेक्षा या सविताला भेटायला जाणं मी इतका अडचणीत असताना सुद्धा मला भेटली नाहीस जा सविताचीच विचारपूस कर जा तुम्हाला बघायला येण्याचा सुद्धा हक्क नाही आहे का माझा मला इथे भेटायला आलीस की मी अजून मेलो कसा नाही हे बघायला आलीस निर्लज्ज माणसासारखी अजून इथे उभीच आहेस तू नरसिंहाने काय सांगितलं ऐकू आलं नाही कसला चल चालते हो इथून निघ म्हणते ना मी तू अशी नाही निघणार तुझा मीच काढते जानकी कुठे दादाच्या रूम मध्ये का ती गेली गेली हो म्हणजे आली दोन मिनिटं भेटल्यासारखं केली आणि गेली गेली अशी कशी जाईल माझ्या बरोबर आली होती ती मला न सांगता कशी जाईल म्हणाली काही महत्वाचं काम आहे आत्ता काय महत्वाचं काम आहे वामन दादा आता आपण काय बोलायचं ना असेल काहीतरी महत्वाचं काम हा ते ठीक आहे ही कधी कधी असं का वागते ना तेच कळत नाही मला येते चला दादाला बघून चला कशी आहे तब्येत कसं वाटतंय आता या अशा अवस्थेत कसं काय बरं वाटणार वामन ठीक आहे असं म्हणायचं एक ऐकशील पुढचे काही दिवस दिवस कसले आठवडे तू आता सक्तीची विश्रांती घे तुझी जी काही कामं असतील ती आम्हाला सांग हा अमृताताई बोला वाकणीस काका हॉस्पिटल मध्ये आहात का जरा दोन मिनिटं आहेत तुमच्याकडे नाही तिथन बाहेर पडलोय मी काही काम होतं का ऍक्च्युली तुम्ही म्हणाला होतात ना की जानकी घरी यायला निघाली आहे पण ती आली नाही हो घरी अजून काही म्हणाली का तुम्हाला कुठे जाणार आहे वगैरे नाही मला काहीच माहिती नाहीये तुम्ही त्यांना फोन करून बघा ना हो मी केला होता पण नॉट रिचेबल येतोय त्यामुळे कुठे ते पण कळत नाहीये हो कुठल्या तरी कामासाठी गेले असतील किंवा रस्त्यामध्ये वाटेत कोणीतरी भेटलं असेल येतील त्या घरी हो तसं नाही पण जनरली ती अशी न सांगता जात नाही ना कुठे म्हणून काळजी वाटते हो जरा काही कळालं तर तुम्हाला लगेच कळवतो फोन करतो मी हा बोला वाकणीस हा नीता मॅडम जानकी वहिनी हॉस्पिटलमधनं बाहेर पडताना तुम्हाला काही बोलल्या का कुठे जाते वगैरे नाही मला काही तसं सांगितलं नाही तिने पण घरी जाते असं म्हणाली होती आणि त्यांचा फोनही स्विच ऑफ लागतोय जानकी कधी कोणाशी नीट वागली आहे का माझ्याशी तर धड बोलतच नाही पण इथं आली तर नरसिंहाशी भांडून गेली टणटणत गेली इथून राग शांत झाला ना की येईल काळजी करू नका ठीक आहे आता वाट पाहण्यापलीकडे आपण काहीच करू शकत नाही मी कळवतो तसं अमृताताई अजून कशी नाही आली जानकी मुळे काय काम असू शकतं वाकणीस काकांनी पण शोधण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा सापडत नाही झालं तर नसेल ना काय झालं असेल तिला तिला कुठे कोणाची फिकीर आहे मागच्या वेळी ही अशीच कोणालाही न सांगता गेली होती ना रमावतीला आठवत आहे ना जरा फोन करून बघा तिथेच असेल ती काकू प्रत्येक गोष्टीत मध्ये बोललंच पाहिजे का तुला इथे जानकी सापडत नाहीये म्हणून आम्ही काळजी घेतो आणि तू भलतच काहीतरी काय चाललंय ग आता या घडीला जानकीचा शोध लावणं सगळ्यात जास्त महत्वाचं जानकीचा काही पत्ता नसताना तिला शोधायला आपण काही सीबीआय किंवा सीआयडी वाटलो का तुला अहिल्या तू जरा शांत राहशील का पण तिने आपल्याला काही सांगितलं होतं नाही हे आंधळेपणाचं नाटक तेही तसं कसा विश्वास ठेवायचा हिच्यावर बरं आता ही स्वतःहून गेली आहे का हिला कोणी पळवलंय का हरवली आहे का काही झालंय कसं कळणार आपल्याला काकू